नमस्कार, मी सुरक्षा तुम्हा सर्वांचं माझं युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण बनवणार आहे कच्चा चिवडा. त्यासाठी लागणारं साहित्य मुरमुरा, दोन बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गोड लिंब आणि सांबार, शेंगदाणे. आणि हे मिक्सर घेतलेलं आहे मी, जे ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ पण शकता नाही पण घेऊ शकत. आणि हे घेतलेलं आहे मी मीठ, तिखट आणि हळद. आता आपण बनवायला सुरुवात करूया. आपण जितका तुमचा चिवडा असेल त्यानुसार तेल घ्यावे. मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे, मोठे चम्मच. याला छान गरम होऊ देऊ. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आपले शेंगदाणे आहे त्याला छान तळून घ्यायचं आहे. तेल गरम व्हायचं आहे. एक क्षण टाकून बघितलं, तेल गरम व्हायचं आहे. चला, तेल गरम झालेलं आहे ना, आपण यामध्ये शेंगदाण्याला तळून घेऊया. शेंगदाणे छान फ्राय झालेले आहे, आपण याला शिवड्यामध्ये टाकून घेऊया. तेल टाकायचं नाही, शेंगदाणे टाकायचं. आणि हे जे तेल आहे यामध्ये आपण गोळी मिरची तुम्ही कच्ची पण टाकू शकता, कारण आणि हळद पण जर शिजवून टाकाल तर तिखट कमी लागेल. आणि आता टाकायच्या चिवड्यामध्ये कांदा आणि यावर टाकायचं हे तेल. आणि हे टाकायचं तिखट चवीनुसार आणि चवीनुसार मीठ. आणि याला छान मिक्स करून घ्या. मस्तपैकी मिक्स झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. आणि हे जे मिक्सर आहे हे मी त्यामध्ये टाकून घेत आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू पण शकता नाही टाकू शकत. आणि छान मस्त असा चिवडा रेडी झालेला आहे. त्यावर आपण मस्त सांबार घालून घेऊया आणि याला छान मिक्स करू. अशा प्रकारे आपला कच्चा चिवडा रेडी आहे, जे कधीही आणि कुठेही आपण खाऊ शकतो आणि सगळ्यांच्या आवडीचा.